थैंक यू सो मच प्रथमेश, चांगला गोड आवाज आपण ऐकलात. नेतेली गावचा सुपुत्र प्रथमेश ठाकूर, स्वर्गीय बालाराम कोपरकर स्मृती चषक 2022 हे या स्पर्धेचं पहिलं पर्व आणि पहिला दिवस, पहिल्या दिवसातील ही चौथी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धी करवले विपक्ष खिडकाली या दोन संघादरम्यान आपल्याला ही लढत पाहायला मिळेल. पहा मागील तीन सामन्यामध्ये आपण पाहिलं, पहिल्या सामन्यामध्ये धावा चेस झाल्या नाहीत, दुसऱ्या सामन्यामध्ये धावा चेस झाल्या, तिसऱ्या सामन्यामध्ये परत एकदा धावा चेस झाल्या नाहीत. आता या चौथ्या सामन्यामध्ये नक्की काय होणार हाही मोठा प्रश्न असेल. फलंदाजी प्रथमतः खिडकाली गावच्या या संघाच्या वाट्याला आली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रस्थान केलेली आहे. सलामीवीर त्यांचं नाव असेल ओमकार आणि योगेश. स्ट्राईक एंडला सिद्धी करवले टीम, योगेश मडवी यांचा हा गावचा टीम. अविनाश मडवी आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. गोलंदाज विकी, पनवेल समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी, मॅनपंप सिद्धी किरवले, त्या गावची टीम इथे आपल्याला पाहायला मिळेल. अविनाशजी मडवी या खेळाडूने खऱ्या अर्थाने ही टीम बांधणी केली आहे. ती टीम इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिला गोलंदाज विकी डॉट चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश. योगेश पवार आणि ओमकार ठाकूर ही सलामीची जोडी. पवार म्हटलं तर टेनिस क्रिकेट जगतामध्ये फार मोठी नावं आहेत. भावेश पवार, किरण पवार या पवारांच्या लिस्टमध्ये अजून एक नाव जोडलं जाईल का, ते म्हणजे योगेश पवार. तशा पद्धतीने खेळ साकारेल का? पहा लाईव्हच्या माध्यमातून आपण सामने पाहतोय. टिंगल नकोय. चांगला चेंडू होता, पनिशमेंट चांगले, फुलटॉस चेंडू मिडवेकेट रिजनला, चेंडू जाईल टू बाउंस. या सामन्यातील पहिला चौकार ओमकार ठाकूरच्या बॅटनं पाहायला मिळतोय. काय सुरुवात आहे मी म्हणेल आता. सिद्धी करलवे टीम म्हटलं तर गोलंदाजींचा भरणा असणाऱ्या हा टीम, खऱ्या अर्थाने ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज विकी पहिला षटक हाताळतोय. आतापर्यंत 5 धावा. कट करायचा होता, लेट कटचा फटका होता, फटका जवळजवळ फसलेला होता, परंतु चित्याच्या चपलाईनं योगेश पवार आणि ओमकार ठाकूरनं एक धाव कंप्लीट केली. एकूण 10 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात बिनबाद 6. 4 षटकांचा सामना, पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 6 धावा. जबरदस्त स्ट्रोक लॉंग अपच्या रिझनला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळेल फक्त 1. याच्या पलीकडे आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही. 9 धावा, धावफलकावरती बिनबाद 7. सत्ता कोणाची असेल या सामन्यावरती? 9 धावा, धावफलकावरती 7 धावा. फटका चांगला आहे, क्षेत्रक्षक डीप मध्ये आहे, सुखी होत नाहीये. पहिला झटका, पहिला गडी बाद, ओमकार ठाकूर बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज तेजस, तेजसमय कामगिरी करावी लागेल या फलंदाजाला, कारण का पहिल्या षटकामध्ये 10 निश्चित आले होते, 7 धावा, परंतु अंतिम चेंडूवरती फलंदाज सलामीवीर ओमकार ठाकूर हा तंबूच्या आश्रयाला आलाय. मिळेल गो
गोलंदाजाचं नाव असेल सिद्धिकरवी टीम आपला 12 खेळाडू आमच्याकडे नाहीये आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का आपला 12 खेळाडू नाहीये सिद्धिकरवी टीम बारावा खेळाडू येण्याच्या आधी किमान नाव तरी पोहोचू द्या फुल टच चेंडू मिरर स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं अशा पद्धतीने फटका होता स्क्रीनच्या समोर हा फटका होता धाव मिळेल फक्त योगेश पवारला एक धाव पांडुरंग गोलंदाजाचं नाव विराट कोहलीची जर्सी अर्थात 18 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज पांडुरंग इथे रंग उधळावे लागतील या गोलंदाजाला रिवर्स अटेम करण्याचा प्रयत्न होता फलंदाज तेजसचा आणि एक धाव मिळाली आहे एकूण धावा धावपालिकावरती एक गडी बाद 9 धाव संख्या सुरेख चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला इथे मात्र गोलंदाज पांडुरंगने आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय लाईन सुरेख होती टप्पा अचूक होता फलंदाज योगेश योगेश पवार या फलंदाजाला इथे मात्र बीट केले फटका चांगला आहे गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू जातो सी मारेशे लगत परंतु चांगला क्षेत्ररक्षण झालंय की नाही हा प्रश्न असेल प्रश्नाचं उत्तर पंचांकडून निश्चित पाहिलं जाईल तत्पूर्वी दोन धावा तर कंप्लीट आणि दोन धावेवरती समाधान कव्हर ड्राईव्हचा फटका होता डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय डीप कव्हर आणि डीप लॉंग अपच्या माध्यमातून आणि दोन धावा मी म्हणेन इथे सुरक्षित केल्यात या दोन क्षेत्ररक्षकानं एकूण धावा धावफलकावरती दुहेरी अंक प्रदान करत असताना 11 धावा धावफलकावरती एक गडी बाद झालाय खिडकाले टीमचं पुढचा चेंडू गोलंदाज पांडुरंग याचा फटका चांगला आहे स्क्रीनच्या दिशेने पाठवलाय वन बाउन्स चेंडू जाईल सीमा पार चौकार या चौकाराच्या साह्याने धावफलकावरती धावा 16 पाहायला मिळतात एक गडी बाद अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात या षटकामध्ये 9 धावा आतापर्यंत झाल्यात फटका चांगला आहे डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक दिसतोय एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न तू तू मै मै आणि इथे काय घडलंय फलंदाजाला जीवन दान दिलंय यष्टी रक्षकाने कारण का चेंडू आतामध्ये आल्या आल्या जर का स्टंपवरती आदळला असता तर कदाचित इथे योगेश पवार सारखा फलंदाज धावचित पोहताना पाहायला मिळाला असतं षटक समाप्त झालंय धावफलकावरती धावा एकूण पाहायला मिळतात एक गडी बाद 17 धाव संख्या आणि या षटकामध्ये 10 धावा पाहायला मिळतात एकूण आपल्या मुलांची नावं खऱ्या अर्थानं आज आपल्याला देवारूपाने इथं नावं पाहायला मिळतात कौतुक असेल वरिष्ठ मंडळींचं कारण का आत्ताची नावं आपण पाहिली तर भन्नाट यावेळेस लाईन पाहिली जाते गोलंदाज गणेश आणि पहिला चेंडू स्वेर जी अविनाश मडवी यांचा आपण विचार केला तर सिद्धी कर्ले गावचे पोलीस पाटील कमी वयामध्ये फार मोठं जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आणि इथे संघाला सुद्धा बांधणी करत असताना यास ओव्हर स्टेपिंगचा नो आलाय अजूनही गणेश या गोलंदाजाची गाडी रुलावरती आलेली नाहीये पहिला चेंडू वाईट त्याच्यानंतर ओव्हर स्टेपिंगचा नो म्हणजे अजूनही रिदम मध्ये नाही या गोलंदाज हा फ्री हिटचा चेंडू असेल
ऑन साइडला बिरकावायचं होतं, फटका प्रॉपरली जुळला जरूर नाहीये, परंतु दोन धावा इथून मात्र या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। डीप फाइन लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला, क्षेत्ररक्षकाने अंतिम क्षणी चेंडूला अडवलाय, दोन धावा मिळाल्यात, एकूण धावा धावपळकावरती 21 धावा। गणरायाचा शुभ अंक स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय, 21 धावेवरती एक गडी बाद। फटका चांगला मारायचा होता, फसला होता, चेंडू पायावरती आदळलाय, इथे काय घडलंय, दुसरीचा प्रयत्न नकार येतोय। योगेश पवार याच्याकडे नकार आलाय, कदाचित इथे दोन धावा सुद्धा कंप्लीट झाल्या असत्या, कारण का तेजसचा कॉल होता की दुसरी धाव मिळू शकते। लेगबाईच्या सर्वमध्ये एक धाव आपल्या इथे पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती। फुलटा चेंडू आपल्याकडे ठेवलेला हा स्ट्राइक आणि त्याच्यावरती दाखवलेला विश्वास आणि विश्वासार्थ इथे मात्र स्कोर लेग रिझनच्या डोक्यावरून हा योगेश पवारच्या बॅटने येतो हा षटकार। एकूण धावा धाव फलकावरती एक गडी बाद, 28 धाव संख्या। इथून मात्र गणेश या गोलंदाजाची पाठ राखण केली जाते, कारण का त्याचं मनोबल ज्या रीतीने खचलं गेलंय त्याचं मात्र मनोबल इथे उचावण्याचं काम इथे मात्र दोन सिनियर खेळाडूंच्या माध्यमातून केलं जातं आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते। तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला, अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी आहे, कारण का पहिला चेंडू नो, पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर नऊ चेंडू फेकला होता, त्याच्यानंतर तीन चेंडू चांगले, धावा आल्यात चेंडूंवरती। यावेळेस सुरेख फळ ओव्हर स्टेपिंगचा अजून एक नऊ चेंडू दर्शवला गेलाय पंचांच्या माध्यमातून, एक धाव कंप्लीट। कदाचित चेंडू चांगला असता तर फलंदाज इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला असता, परंतु ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू आलाय म्हणजे पुढच्या चेंडूवरती फ्रीट पाहायला मिळेल। या षटकामध्ये चेंडू किती टाकणार हा गोलंदाज हाही प्रश्न असेल। एकूण धावा धावफलकावरती 30 धावा झाल्यात। मी म्हणेल आता मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये खिडकीला टीमचा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय। खरं का मागचा चेंडू नो होता, त्याच्यावरती सिंगल आली, 1+2 आपल्याला पाहायला मिळाली, आता मात्र फ्रीचा चेंडू असेल। नैसर्गिक आपत्ती मैदानामध्ये पाहायला मिळते फ्रीचा चेंडू, केएल राहुल स्टाईनला स्कोर लेग रिझनच्या डोक्यावरून हा येतो फलंदाज तेजसच्या बॅटनं षटकार। कारण का याच्या आधी जेव्हा तेजस जेव्हा स्ट्राईकला होता तेव्हा अशाच रीतीने चेंडू होता, परंतु त्याच्या बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नव्हता, तिथं लेग बाय वरती एक धाव मिळाली, आता मात्र ती भरपाई करत असताना फ्रीट वरती षटकार आलाय, 36 धावा धावपलकावरती। प्रेशर दबाव, दबाव कशाला म्हणतात तो इथे मात्र गणेश गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, जो दबाव निर्माण केलाय आणि इथे मात्र अजून एक षटकार पाहायला मिळतोय तेजसच्या बॅटनं। एकूण धावा 42 धाव फलकावरती, अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे, तीन षटकार आलेत या षटकामध्ये, 8 चेंडू आतापर्यंत फेकले त्या गोलंदाजानं, अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे। फुलटा चेंडू, परंतु चेंडू चांगला आहे, फ्रीचा चेंडू आहे, झेड जरी पकडला असता तरी बाद दिला नसता। दोन धावा कंप्लीट, अरे फक्त तिसरा
निश्चित पंचाने इथे मात्र चाचपणीसाठी टेक्नॉलॉजीकडे हा निर्णय दर्शवला गेलाय. हा चेंडू बीमर असेल की नाही पहा. वाद कुठल्या प्रकारचा होता का म्हणे, कारण का आपण चांगले चांगले टूर्नामेंट मध्ये खेळतोय. इस डिसिजन इज अ नो. पहा पंचांचा इशारा आहे ना, रिव्ह्यू तसा कोणाकडे नाहीये. पहा स्पर्धेचा नियम आहे, रिव्ह्यू कोणी घेऊ शकत नाही. जर पंचांनी दिला तरच, पंचांना प्रश्न निर्माण झाला तरच. चेक केल्यानंतरच नो दर्शवलाय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सिद्धी करूया टीम निश्चित, आपण सुद्धा चांगली टीम आहे. मग चेंडू नो असल्यामुळे फ्रीडचा चेंडू, स्कोर कार्ड वरती धाव संख्या पाहायला मिळेल 45 धावा. दोन नो चेंडू आपण ओव्हर स्टेपिंगच्या पाहिलेत. हा मात्र उंचीचा नो होता, म्हणजे गोलंदाजाला अजूनही संधी असेल. चेंडू चांगला आहे, फ्रीडचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते डीप मध्ये लॉंगॉनच्या रिजनला. दोन धावा कंप्लीट, म्हणजे या चेंडूवरती अजून दोन धावा आल्यात. एकूण स्कोर कार्ड वरती तीन षटकाच्या समाप्तीनंतर 47 धाव संख्या. पहा पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्यात, 17 धावा धावपळीकावरती लागल्या गेल्यात. आणि इथे मात्र जवळजवळ 22 धावा धावपळीकावरती पाहायला मिळतात. स्लॉगरचं षटक, इथून मात्र अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज टीम. फुल टॉस चेंडू, चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल सीमा पार, मिड विकेटच्या डोक्यावरून हा येतोय षटकार. आणि इथे मात्र धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात, 54 धाव संख्या. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती 54 धावा लागल्या गेल्यात, अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी आहे.
तेजसच्या बॅटनं चांगले फटके येताना पाहायला मिळतात. या वेळेचा फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमापार. षटकार बॅक टू बॅक दोन चेंडूवरती परत एकदा तेजसच्या बॅटनं षटकार आलेत. धावफलकावरती 60 धावा एकवटल्या गेल्यात. सर्वोत्कृष्ट धाव संख्येकडे वाटचाल करत असताना या आजच्या दिवसामध्ये आपल्याला हा खिडकाली संघ पाहायला मिळतोय. बॅटची एज लागली गेले यष्टी रक्षकाची चुकी आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी. या 4 धावेवरती धावफलकावरती 64 धावा. काय तुफान फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतं तेजसच्या बॅटनं. एकोणतीस धावेवरती नाबाद खेळी करतो तेजस. सुरू एक चेंडू अंतिम चेंडू होता डॉट चेंडू पाहायला मिळते. सुरुवात डॉट चेंडूने शेवट सुद्धा या षटकाची डॉट चेंडूने. धावफलकावरती 64 धावा जमा झाल्यात. लक्ष असेल सिद्धी करू टीम पुढे 24 चेंडू आणि 65 धावेंचं. तर निश्चित आपण पुढचं वर्णन हे 65 धावांचं ऐकण्यासाठी वळूया प्रथमेश ठाकूर मॅन फॉर्म नेतवली यांच्याकडे. थँक यू सो मच. तर 64 64 धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 65 लक्ष उभं गेलं. अंपायरचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅकवरती
ऋतिक तैयार, ओपनिंग प्लेयर विकी आणि सचिन। ओवर पिच बॉल, चुकीचा चेंडू हाताळला गेला आणि त्यावर फटका चांगला आला, लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर। पहिल्या बॉल वरती स्वागत केलं गोलंदाज ऋतिकचं षटकारानं आणि सिक्सर आला पहिल्या बॉल वरती स्ट्राइकिंग इन वरती विकीच्या बॅट मधून हा षटकार। ऋतिक प्रमुख गोलंदाज आहे या संघाचा आणि त्याच्या अगेन्स्ट सिक्सर। ओ अकूट टप्प्याचा बॉल आणि अगदी इथनं कमबॅक करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला पण दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये, खराब लाईन इथनं तुम्हाला पाहायला मिळते। अवांतर धाव टीम टोटल मध्ये केली जाईल 8, धावसंख्या धावफलकावरती 1 च्या मदतीनं 7। 65 लक्ष उभं केलंय आणि त्याला सर करताना आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती लागल्या देखील गेल्यात। ओ यावेळेस ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, हवेची साथ मिळते का पाहायचंय, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण, भरपूर चांगले क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं। धावा मात्र किती कंप्लीट करतील हा प्रश्न आहे। डायरेक्ट हिट ची संधी नंतर मात्र यष्ट्यांवरती बॉल लावण्यामध्ये मिळालं यश, धावचीच्या स्वरूपात विकेटचं पतन, महत्वपूर्ण विकेट मिळते सिद्धी करवले बी या टीमची। तिसऱ्या क्रमांकावरती साजिद तुम्हाला पाहायला मिळेल आणि अगदी लवकर विकेट मिळाली विकीची, अगदी ज्याने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला त्याची विकेट इथनं मिळाली आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलाय खिडकाई संघानं। अगदी ओव्हर पिच बॉल दिला होता त्यावरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र अखूट टप्प्याचा बॉल ठेवण्यात आला, तिथे अवांतर धाव खर्च केली आणि त्यानंतर मात्र इथे विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला धावचीच्या स्वरूपात। ओ हा देखील फटका खेचला ऑन साइडला, इथे फिल्डर आहेत पुन्हा एकदा, आणखीन एक झेल टिपला आणि इथे फलंदाज बाद होतोय, लगातारचा दुसरा धक्का लागतोय। जय संतोषी माता 11 सिद्धी करवले बी टीमला। नावडे बी टीमचे कॅप्टन आणि डोंगऱ्याचा पाडा टीमचे कॅप्टन टॉस साठी आला लवकर, यानंतरची मॅच तुमची असणार या गोष्टीची नोंद घ्यायची। टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती 8, धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळतं, 2 विकेट इथनं मात्र गमावल्यात। बॉल तयार, ओ यावेळेस फटका चांगला आहे, जागा बनवली त्यानंतर एक्झिक्यूट केला कव्हरच्या दिशेनं, पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार सीमा पार 4, 12 धावा धावफलकावरती 12 आणि अगदी भरपूर चांगला फटका सजवला, जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि इनफील्डच्या वरनं एक्झिक्यूट केला, कारण इनफील्ड मध्ये विचार केला तर कव्हरचे क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरचे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर देखील 38 सर्कल मध्ये आहेत आणि त्याचा फायदा घेत असताना अगदी इनफील्डच्या वरनं हा पॉवर प्लेचा फटका पॉवर पॅक्ट। ऋतिक तयार, हा फटका यावेळेस मिस टायमिंग आहे, इनफील्डच्या वरनं पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय, डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर धावतायत, फेकी झालीये स्ट्रायकिंग इन वरती, इथनं 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात, धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती 14, शेवटचा चेंडू शिल्लक।
शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल, तब्बल 14 धावा आतापर्यंत खरसेला केल्यात, थोडासा महागडा ठरलाय ऋतिक। पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट जरूर मिळाल्यात। हो यावेळेस देखील पडल्यानंतर आतल्या दिशेने येतोय, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट केली गेली आहे। धावसंख्या मात्र एकने पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15-15 फॉर द लॉस ऑफ 2 आफ्टर 1। अठरा चेंडू या मॅच मध्ये शिल्लक आहे। समीकरण एकंदरीत विचार केला तर तब्बल 50 धावसंख्येची गरज आहे। असला बी फास्ट लवकर खेळायचं थोडा, आणि याच दरम्यान शुभागमन झालंय बुर्दुल गावचे सन्माननीय बहिरामजी सांगू पाटील साहेबांचं शुभागमन तुम्हाला पाहायला मिळतं स्पर्धेमध्ये। 2 दिवसीय स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये लागणारे बॉल ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत त्यांचं शुभागमन, हार्दिक स्वागत आपलं या स्पर्धेमध्ये, वेलकम। त्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये अगदी बॉल पुरस्कृत झालेत बुर्दुल गावचे सन्माननीय बळीरामजी पाटील सामंत शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेत, वेलकम। समोरच्या एंडकडनं बोलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सौरभ पवार, ओलाउट अपील आणि यावेळेस बाद फलंदाज इथनं बाद असेल, आणखीन एक धक्का लागतोय तो बॅटिंग करताना जे संतोषी माता इलेव्हन सिद्धी करवली बी या टीमला। चला या पुढच्या मॅच साठी टॉस साठी बघा, नावडे बी टीमचे कॅप्टन इथे आहेत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पांडुरंग तुम्हाला पाहायला मिळतो, बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सौरभ पवार तयार। ओ फुल टॉस होता, ऑन साइड ला खेचला आडवा बाटन, फिल्डर तैनात आहे, त्याच्या डोक्यावरनं फ्लाय होम बॉल जाईल बाउंड्री लाइन च्या बाहेर, षटकार। का प्रयत्न काय सुंदर तुम्हाला पाहायला मिळाले डीप मध्ये अगदी स्वप्नील तिथं होता, आणि स्वप्नील एक भरपूर चांगला क्षेत्ररक्षक देखील या संघाचा आहे, आणि आता त्याचे प्रयत्न देखील झाले, ते प्रयत्नांना मात्र यश मिळालं नाही। 6 धावसंख्या इतना मिळाला बॅटिंग करताना सिद्धी करवली ब संघाला। ओवर पिच बॉल, हा फटका देखील खेचला ऑफ साइड ला, बॉल अवे मध्ये जेलची शक्यता, विकेट मिळेल का, आणि आता अगदी सोप्या रीत्या जेल कंप्लीट केला विकेट सोबत, आणखीन एक धक्का जेल बादच्या स्वरूपात सिद्धी करवले ब संघाला। चौदा चेंडू शिल्लक, 44 धावांची गरज, समीकरण कठीण होत चाललंय जे संतोषी माता इलेव्हन सिद्धी करवली ब संघासाठी। ओ फुल टॉस, ऑन साइड ला खेचला आडवा बाटन, त्याच दिशेने तो क्षेत्ररक्षक तेच हात, फलंदाज बाद, आणखीन एक धक्का लागतोय
बाकफूटला ढकलण्याचं काम केलंय संपूर्ण सिद्धी करवले ब संघाला, तू चल मैं आया अशा प्रकारची स्थिती तुम्हाला पाहायला मिळते। या षटकाचा विचार केला तर एक षटकार जो आला आणि त्याचा अपवाद जर वगळला तर तीन विकेट इतना मात्र मिळवलेत। चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते सौरभ पवारची, पॉवरफुल बॉलिंग। शॉर्ट थर्ड मॅच, शॉर्ट फाइन लेग, बॅकवर्ड पॉइंट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, इनफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण, आउटफील्ड मध्ये विचार केला स्वीपर कव्हर तैनात आहे। लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग फुलर लेग तुझा टर्न करण्याचा प्रयत्न ऑन साइडला। शार्दुल पवार काय करतायत हा प्रश्न, फ्लिक केला होता शार्दुल अगदी धावत होते, फुटबॉलचा वापर करून थांबायचं आहे की अगदी हाताने थांबवायचं तो डबल मार्ट आले प्रश्न राहिला होता। एकच बॉल राहिला, एकच बॉल। 13 चेंडू शिल्लक आणि तब्बल 42 धावसंख्येची गरज आहे। समीकरण कठीण होत चाललंय, इथून मात्र मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील। हवाई हल्ले, हवाई फायर चढवावे लागतील सर। ओव्हर द बॉल हेड, लॉंग ऑनच्या डोक्यावर हात तडाखा, षटकार, षटक संपन्न झालं। दुसरे धावसंख्या धावपळ करते 29-29। टॉस केला जाईल दोन्ही टीम मध्ये। टेल्स इज द कॉल, तर टॉस जिंकलाय डोंगराचा बाटा टीमचे कॅप्टन आणि डिसिजन त्यांचा फिल्डिंग करण्याचा, बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय नावडे बेट ब टीमला। तर येणारे 12 चेंडू शिल्लक असतील आणि या मॅच मध्ये अगदी विचार केला तर जिंकण्यासाठी तब्बल 36 धावसंख्येची गरज आहे। अठरा पूर्णांक 0-0 सरासरीने धावसंख्या जर विचार केला तर 36 बनवायच्या आहेत। समीकरण थोडंसं कठीण आहे आणि रिक्वायर्ड रनरेट देखील वाढलाय, त्यामुळे आता मोठ्या फटक्यांचा सहारा घ्यावा लागेल सिद्धी करवले ब संघाला। या सत्रामध्ये अगदी विचार केला तर पहिल्यांदाच स्ट्राइकिंग इनवरती सचिन तुम्हाला पाहायला मिळतो। अगदी आघाडीला गेला फलंदाज आणि धावसंख्या धावफल करते। आतापर्यंत 29 लागल्या, 2 ओव्हरचा खेळ संपला देखील। 13व्या चेंडूवरती स्ट्राईक मिळते आघाडीच्या फलंदाजाला। वाढव्या बॅटनं ऑन साईडला खिचाचा होता चेंडू, भरपूर चांगला। ओमकार ठाकूर बोलिंग ट्रॅकवरती। सुरुवात या ओव्हरची भरपूर चांगली तुम्हाला पाहायला मिळते, ज्या प्रकारे अगदी विकेटनं सुरुवात केली सौरभ पवारनं आणि आता ओमकार ठाकूर देखील डॉट बॉलने करतोय सुरुवात। दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या, धावा, 3 गडी झाले बाद। ओ लेग स्टिक पाहायची आहे, सोडून चालला बॉल, अवांतर धाव मिळते। लेग स्टिक सोडून अवांतर धाव, धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये होईल ॲड 30 वरती धावफलक। ओमकार ठाकूर पुन्हा एकदा बोलिंग ट्रॅकवर। ओ फटका मोठा खेळाचा होता, मोठा बॅकलिफ्ट, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, कनेक्शन होणं, संपर्क होणं भरपूर गरजेचं आहे। सचिनचा अगदी विचार केला तर 2 चेंडूमध्ये एकही धाव आतापर्यंत बनवली नाहीये। 2 चेंडू निर्धाव तुम्हाला मात्र खेळायला पाहायला मिळतो हा खेळाडू। त्याउलट भरपूर चांगली गोलंदाजी ओमकार ठाकूर करतोय, दिशेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। गती असून चालत नाही, दिशा देखील तितकीच चांगली असणं भरपूर गरजेचं आहे। अवांतर धाव मिळते 31 वरती धावफलक।
ओ या वेळेस फुलर लेंथ होता, पायांवरती हलकासा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो, फ्लिक केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, सिंगल इथून मात्र कंप्लीट केली गेली, धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे सरकत असताना टीमची टोटल 32-32। स्ट्राइक रोटेट केली गेली आहे, स्ट्राइकिंग एंड वरती पुन्हा एकदा अविनाश, ज्याच्या बॅट मधून एक सिक्सर आला, हा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवे ते जेलची शक्यता, विकेट मिळेल का, येस इट इज आउट, आणखीन एक धक्का सातत्याने, आता विकेट इथं मात्र मिळवतात गोलंदाज खिडकाई संघाचे, आणि इथून मात्र बॅकफुटला ढकलण्याचं काम करतात सिद्धी करवले ब संघाला, व्हेरी गुड बॉलिंग। दोन चेंडू अजूनही शिल्लक या षटकामध्ये, विचार केला तर अवांतर धावा दोन खर्च केला, एक सिंगल आले, दोन चेंडू डॉट, एक विकेट, सूरज आला न्यू बॅट्समॅन, ओमकार ओस्लोवर वन, चेंज ऑफ द फेस, गती परिवर्तन हे मुख्य शस्त्र राहिलंय गोलंदाजाचं, आणि त्याचा वापर देखील केला गेला, गतीने अगदी चार चेंडू हाताळले आणि स्लोअर वनचा वापर आता मात्र या चेंडूवरती केला गेला, ओ बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न बिहाइंड द विकेट, चांगले यश डिरेक्शन तुम्हाला पाहायला मिळते, तीन षटकांचा खेळ संपला, 32 धावा धावफलकावरती, शेवटचा षटक आणि 6 चेंडूमध्ये 33 ची गरज, सहा चेंडू 33 ची गरज, आणि बॉलिंग ट्रॅक वरती शार्दूल पवार, शार्दूल पवार गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतो, 33 ची गरज आहे, ऑन साइड ला खेचला फटका, फिल्डर आहेत, विकेट मिळते, बघा सातत्याने गमावलेले विकेट नाही या मॅच मध्ये, सिद्धी करवले ब संघाला बॅकफुटला आणतात फलंदाज बाद, पाच चेंडू 33 ची गरज, सामना दूर चालला, आता चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे, ओ यावेळेस व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळते आहे, 32 ची गरज आहे, 5 चेंडू शिल्लक आहे, चमत्कार इथनं मात्र एका दुसरा ना, आता सिद्धी करवले ब संघाला मॅच मध्ये पुन्हा वापस आणेल, गोलंदाजांचं कौतुक करण ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे खिडकाई संघाच्या गोलंदाजांना, भरपूर इम्प्रेसिव्ह बॉलिंग इथनं मात्र त्यांची राहिली आहे, ओ फुटवर्कचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक व्हाईट बॉल, शार्दूल पवार गतीच्या शोधात आहेत, ते गती मिळतीये पण दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये, सलक्ष दोन चेंडू अवांतर, 32 धावसंख्या अजूनही करायच्या 5 चेंडूमध्ये, ओसरा आता एक्झिक्यूट केलाय बॉल हवे मध्ये, क्षेत्ररक्षक धावतील, नोमॅन स्लॅन्ड मध्ये टप्पा पडतोय, एक धाव मात्र मिळतीये, दुसरा धावेचा प्रयत्न देखील नाहीये, 4 चेंडू शिल्लक आहेत, आणि एकंदरीत विचार केला तर तब्बल गरज असेल 31 धावसंख्येची, थर्टी वन रिक्वायर्ड फ्रॉम 4 डिलिव्हरीज, खुला टप्प्याचा बॉल हाताळला, यावेळेला व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केला, चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो, आता संपूर्ण अगदी विचार केला तर जी सूत्र आहेत ना ती गावदेवी क्रिकेट क्लब खिडकाई संघाच्या बाजूने झुकलेली तुम्हाला पाहायला मिळतील, ओ यावेळेस इनफील्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न केला, स्वीपर कव्हरला फिल्डर आहेत, एक धाव सहज मिळते आहे,
पराभव दोन्ही हाताने स्वीकारला। जय संतोषी माता 11 सिद्धी करवले ब संघान। औपचारिकता शिल्लक औपचारिकता फक्त या मॅच मध्ये चौकार जरूर आला आणि टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती दबा लागला 39। आता कोणची नेवाळी आणि कोपरा नावडा आणि नावडे पण डोंगरात पडा नाही त्याच्यानंतर दुसरा नेवाळी आणि कोपरा डोंगराचा पाडा विपक्ष नावडे ब। ही मॅच तुम्हाला पुढची पाहायला मिळेल पहिल्या फेरीतली शेवटची लढत असेल। शेवटच्या दोन चेंडूंवरती 22 स्वरूपात दोन चौकार आले आणि सामना इथून संपला। मॅच फिनिश वेल प्लेड टीम खिडकाई हार्ड लक। या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला याबद्दल तुमचा आभार ऑर्गनायझिंग टीमच्या माध्यमातून सिद्धी करवले बी। तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तब्बल 31 धावा ज्याच्या बॅटमधून आला तो तेजस ठरला आहे या मॅचचा हिरो सामनावीर मॅन ऑफ द मॅच। याचा तेजस भरपूर चांगली बॅटिंग जणू काही आज खिडकाई गावातनं तो सेट होऊन आला आणि अगदी या बुर्दूच्या खेपट्टीवरती त्यानं धावांचा वर्षाव केला। वेल प्ले टीम खिडकाई वेल प्ले तेजस यायचं लगेच मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण स्वीकारायची। तर सामनावीराची ट्रॉफी देखील दिली जाईल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया सामनावीराची आकर्षक ट्रॉफी। अंकुश बोंबे यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली आकर्षक ट्रॉफी आहे। वेल प्लेट भरपूर चांगली बॅटिंग राहिली आणि तुमच्या टीमसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी।